पनवेल मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत त्याअंतर्गत प्रभाग सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीसची ची बैठक शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात सोमवारी झाली तसेच ग्रामीण भागातील नेरे वावंजे पाली देवत पळसपे आणि आजीवलीमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीने केलेली सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवून महायुती सरकारला विजयी करा असे सांगून कार्यकर्त्यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले या बैठकांवेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस नितीन पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे पनवेलशर अध्यक्ष अनिल भगत जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला घरत ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील उपाध्यक्ष संजय पाटील पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव माजी महापौर डॉक्टर कविता चौधमाल माजी उपमहापौर सीताताई पाटील महिला मोर्चाच्या पनवेलश्वर अध्यक्ष राजश्री वावेकर महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कमला देशेकर युवा नेते दशरथ म्हात्रे किशोर सुरते अप्पा भागीत सरपंच प्रमोद भिंगारकर आनंद ढवळे विनोद वाघमारे माजी नगरसेवक संतोष शेट्टी राजू सोनी ॲडव्होकेट मनोज भुजबळ समीर ठाकूर अजय बैरा माजी नगरसेविका दर्शना भोईर सुशिला घरत कल्पना ठाकूर नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर युवा मोर्चा पनवेल अध्यक्ष सुमित झुंजारराव केदार भगत संजय भगत अमित ओझे महिला मोर्चा तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर समीना साठी किशोर सुरते अप्पा भागीत शिवाजी दुर्गे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते